एका लिटर मध्ये बनवा सणासुदीची अशी गोड दूध रेसिपी। गॅरंटी देऊ शकते आजपर्यंत तुम्ही अशी रेसिपी बघितली नसेल आणि खाल्ली पण नसेल। सर्वात प्रथम आपण दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि इथे 4 ब्रेडचा वापर करत आहे। जो ब्रेड घेतलेला आहे तो मी मैद्याचा घेतलेला आहे, तुम्ही गव्हाचा पण घेऊ शकता। विशेष म्हणजे मराठी माणसाच्या घरामध्ये गोडधड रेसिपी सणासुदीलाच बनवली जाते आणि रेसिपी सोपी तर हवी पण लागणारं सामान पण कमी हवं, तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे। आणि सण तर चालूच आहे, परफेक्ट रेसिपी आहे, एकदा करून बघा। जो ब्रेड आपण घेतला होता तो बारीक केला आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध करून आपण टाकत आहे आणि जसं पीठ भिजवतं तसंच आपल्याला भिजवायचं आहे। जसं गुलाबजामुन बनवतो तसंच आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। गुलाबजामुन कसं तळतो आपण तसंच आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी हा गोळा तयार केला। फक्त लक्षात घ्या, जेव्हा आपण हे भिजवायला घेतो तर तेव्हा दूध थोडं थोडं टाकायचं आणि त्याला मस्तपैकी असं बारीक होईपर्यंत भिजवत राहायचं, म्हणजे त्याचे गोळे बनणार नाही, कारण की ब्रेडचे गोळे बनतात, लक्षात घ्या। आता पीठ चांगलं भिजवलं की इथं कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे, कॉर्नफ्लावर आपल्याला एकच चमचा घ्यायचा आहे। पीठ चांगलं भिजणं झालेलं आहे, आता साईडला हाताला तेल लावून असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे पेढे बनवून घ्यायचे, बॉल बनवून घ्यायचे, कारण की आपल्याला हे आता तळायचे आहे। जसे आपण गुलाबजामुन बनवतो त्याच प्रकारे करायचं आहे आणि तसाच प्रकार आहे। तर तुम्ही बघा पुढं कसं कसं मी बनवते। आता हे बघा गोळे बनवून झाले की आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला मी एकच गोळा टाकलेला आहे, म्हणजे चेंडू टाकलेला आहे, बॉल टाकलेला आहे। तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी मी एकच बॉल टाकलेला आहे। आता बघा कशा प्रकारे मी तळून घेते। तर थोडंसं तेल कडक नव्हतं, कारण की तेल कडक पण पाहिजे आणि जेव्हा तेल कडक झालं की गॅस कमी पण पाहिजे, नाहीतर जे बॉल आपण बनवले आहे ते जळतात किंवा कच्चे राहतात। त्याच्यासाठी आपल्याला ते मस्त कलर येईपर्यंत आणि कलर आल्यावर पण 5 मिनिटं जास्त तळायचे आहे। आता बॉल तळून झाले की आपण एका कढईमध्ये टोपामध्ये थोडंसं तेल टाकायचं किंवा घी टाकायचं आणि ज्या शेवाळ्या दिसत आहे तुम्हाला ह्या रव्याच्या शेवाळ्या आहे, मैद्याच्या नाही आणि जाड आहे। आता ह्या शेवाळ्या आपल्याला मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायच्या कलर येईपर्यंत आणि त्याच्यामध्ये असं हे 1 लिटर दूध आहे आपण घेईल ते थोडंसं टाकलं आणि थोडं टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचं, कारण की ह्या ज्या शेवाळ्या आहे ना त्याला थोडासा वेळ लागतो होण्यासाठी। आता मी इथं पूर्ण 1 लिटर दूध टाकलेलं आहे। आता हे आपल्याला हलवत राहायचं, जोपर्यंत रेसिपी बनत नाही तोपर्यंत आपल्याला दूध हलवत राहायचं थोडं 2-2 मिनिटांनी। आता मी इथं मिल्क मेड घेतलेलं आहे, पूर्ण डब्बा मी याच्यात टाकत आहे। कमी 500 ml असेल मिल्क मेड, मला माहिती नाही, मी बघितलं नाही खरं म्हणायचं तर, कारण की आता मी टाकून डब्बा फेकून पण दिलेला आहे। पण याच्यातलं अर्ध आपण टाकू शकतो, अर्ध दुसऱ्या रेसिपीमध्ये टाकू शकतो, पण मी पूर्ण टाकून दिलं कारण की मी खीर बनवताना 1 लिटर 1.5 लिटर दुधामध्ये पूर्ण डब्बा टाकत असते। जो डब्बा भेटतो एक तर याच्यापेक्षा पण लहान साईजचा भेटतो आणि हा असा हा डब्बा मीडियम साईजचा असतो। तर हा पूर्ण डब्बा मी टाकलेला आहे, मला वाटते 500 ml आहे असं वाटतं, मी बघितलं नाही। आता याच्यानंतर आपण जे इलायची पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे, दूध आपल्याला थोडंसं आटू द्यायचं, म्हणजे जी खीर आहे ती अजून टेस्टी बनते। फक्त हलवत राहायचं, नाही तर दूध खाली लागू शकतं, याची काळजी घ्यायची। आता बघा थोडंसं दूध आटलं आहे तेव्हा याच्यामध्ये आपण जे गुलाबजामुन बनवले आहे ते याच्यात टाकलेले आहे। तुम्हाला वाटते ना युनिक रेसिपी, काहीतरी नवीन आहे।
शिकण्यासारखं आहे आणि खायला तर भन्नाट चवीची आहे ही रेसिपी। सणासुदीला जेव्हा पाहुणे येतात तर नक्की रेसिपी करा, त्यांना खूप युनिक वाटेल, काहीतरी वेगळी रेसिपी वाटेल, म्हणून नक्की करा। बघा खीर घट्ट झालेली आहे, 10 मिनिटांमध्ये खीर घट्ट होते। आता बघा मी ते खाण्यासाठी रेडी करत आहे। मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मग तुम्ही करा, तुमच्या कुटुंबाला खाऊ घाला आणि तुम्ही पण खा। चला बाय, टेक केअर। एक गोष्ट सांगायला विसरले होते म्हणून परत आले। जेव्हा आपण हे गोळे गरम गरम दुधामध्ये टाकतो तेव्हा ते गोळे आपल्याला किमान 7-8 मिनटं तरी होऊ द्यायचे, म्हणजे त्या दुधाचा गोडवापणा आहे त्या गोळ्यामध्ये येईल आणि ते गुलाबजामसारखे जेव्हा खायला घेसाल तर लागेल। म्हणून 7-8 मिनटं होऊ द्या। आणि याच्यामध्ये आपण शुगर साखर काही टाकलेली नाही, शुगर म्हणजे साखरच, मला सवय आहे एक शब्द दोनदा बोलण्याची। पण ह्या दुधामध्ये आपण एक डब्बा मिल्कमेड टाकलेला आहे तर त्याचा गोडवा तिच्यात भिजल्यानंतर आपलमती याच्यामध्ये जाणार। आता मी 7-8 मिनटं भिजवल्यानंतर अजून पण तिच्यामध्ये 1-2 घंटा राहिलं की हे पूर्ण गोळे आहे ते रसिले बनतात गुलाबजामुनसारखे।